सहभागी झालेले आहेत, त्यामध्येच मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर इथली दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत आणतोय. मुंबईमध्ये सुद्धा जे महत्वाचे गणपती आहेत, महत्वाची गणपती मंडळ आहेत, त्यांचे गणपती हळूहळू पुढे जात आहेत. दर्शनाला लोटलेली प्रचंड गर्दी, मोठ्या संख्येने आलेले भाविक, यामुळे ही हा उशीर होत असला तरी सुद्धा तो गोड मानत सगळे नागरिक, सगळे भाविक जमलेले लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी. दुसरीकडच्या दृश्यांमध्ये फटाक्यांची आतषबाजी होते. गणपती म्हणजे उत्साह, गणपती म्हणजे आनंद, आणि या आनंद उत्साहाच्या देवतेला निरोप देताना सुद्धा तसाच जल्लोष असायला हवा, याच भावनेतून इथे पाय फिरकत आहेत, जल्लोष होतोय, फटाके वाजवले जात आहेत, आसमंत उजळून निघाले. काही ठिकाणी जिवंत देखावे साजरे करण्यात येत आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूरची दृश्य आहे. पुण्यामध्ये जिवंत देखावा सादर करताना गणेश भक्त आणि नागपूरला आकाशातली ही रोषणाई आता झाली. रस्त्यावर जरी प्रचंड गर्दी असली आणि तुम्हाला जाता येत नसलं तरी सुधार दिवसच्या या स्क्रीनवरती तुम्हाला सर्व ठिकाणचे प्रमुख बाप्पा पाहायला मिळणार आहेत. मुंबईत ही दृश्य आपण पाहतोय आणि दुसरीकडे नागपूर. अनेक मोठ्या मंडळांचे गणपती गिरगाव चौपाटीपाशी पोहोचत चाललेले आहेत. अनेकदा गणपती मिरवणुकांना होणारा उशीर हा थोडा चिंतेचा विषय असतो, कारण त्याच्यामुळे सगळ्या बंदोबस्तावर ताण येतो, वाहतूक विस्कळीत होते. दुसऱ्या दिवशी दरवेळी दुसऱ्या दिवशी रविवार असेलच असं नाही, जसा उद्यासुद्धा कामाचा दिवस आहे, अशावेळी पोलिसांची आणि प्रशासनाची पूर्ण तयारी असते की ह्या मिरवणुका किमान शक्यतो पहाटेपर्यंत संपाव्यात आणि रस्ते मोकळे व्हावेत. काही वेळा हे गणित चुकतं, मात्र अनेकदा गणेश मंडळ, सामाजिक कार्यकर्ते, भक्त आणि नागरिक यांच्या सहकार्यानं या मिरवणुका आता आटोपशीर होत आलेल्या आहेत. आणि आता मुंबईमध्ये सुद्धा महत्त्वाचे गणपती गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचलेले दिसतात. पुणे आणि कोल्हापूरची दृश्य. कोल्हापूर मधल्या सुद्धा या देखण्या आणि लक्ष वेधून घेणाऱ्या गणपतीचं हे दर्शन. मुंबईमधला आपल्याला जो गणपती दिसतोय तो गणेश गल्लीचा प्रसिद्ध गणेश गल्लीचा राजा तो गणपती आहे. पुण्यामध्ये सुद्धा विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ढोल ताशा पथकांची त्यांची कला आपण पाहतो आणि कोल्हापूरमध्ये इथले प्रसिद्ध गणपती विसर्जनाच्या दिशेने मार्गक्रमण करतात. पुण्यामध्ये तर हत्तीवरून सुद्धा मिरवणूक निघालेली दिसते. पुणे तिथे काय होणे, गणेशाचं मूर्तिमंत रूप मानला गेलेला साक्षात हत्तीच पुण्यामध्ये बघायला मिळतोय. बहुधा पुण्याच्या गेल्या काही काळातल्या इतिहासात पहिल्यांदा खुद्द साक्षात गजराजच मिरवणुकीत सहभागी झालेले दिसते. आणि
या गजराजाच्या पाठीवर विराजमान झालेले आहेत गजानन गणराय लाडका गणपती. पुण्यातली ही दृश्य आणि डावीकडे मुंबईतली दृश्य आपण पाहतोय. प्रत्येक जण प्रत्येक मंडळ आपला गणपती वेगळा कसा दिसेल, आपली तयारी जास्त उठून कशी दिसेल याची दक्षता घेत असतो आणि प्रत्येक मंडळ आपापल्या परीनं आपल्या ताकदीनुसार आपली मिरवणूक अधिक आकर्षक करण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि या स्पर्धेतूनच सगळीच मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरते, लक्ष आकर्षून घेणारी ठरते. आणि आता आपण बघू शकता वरचे दोनही गणपतीची जी दृश्य आहेत ती मुंबईतली आहेत. खाली डावीकडचा त्या खिडकीमध्ये विंडोमध्ये आपण पाहतोय तो पुण्याचा गणपती आणि उजवीकडचा नागपूरमधला गणपती. मुंबई पुण्यातली ही दोन्ही दृश्य आपण पाहताय. प्रचंड संख्येनं जमलेली गर्दी, गणेश भक्तांची गर्दी. बाहेरून आलेल्या पाहुण्यांना अनेकदा प्रश्न पडतो की इतकी प्रचंड गर्दी, हे नियोजन कसं होत असेल, ही माणसं कसं काय एवढी गर्दी सहन करतात. दरम्यान पुण्याच्या पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन झालंय. पारंपरिक विसर्जन मिरवणूक आणि ढोलताशांच्या गजरात हा सोहळा पार पडला. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम तुळशीबागेचा गणपती आणि केसरी वड्याचा गणपती या मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन पार पडलं. आपण या मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जनाचे दृश्य तांबडी जोगेश्वरी तुळशीबाग गणपती, पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती, गुरुजी तालीम आणि केसरी वाडा गणपती. केसरी वाड्यातला गणपती हा खुद्द टिळकांचा गणपती, तर दुसरीकडे तांबडी जोगेश्वरी तुळशीबाग गुरुजी तालीम हे प्रसिद्ध सार्वजनिक गणेश. आणि आता येऊयात मुंबईत आपण, जिथे गिरगाव चौपाटीच्या परिसरात गणेश मंडळ दाखल होऊ लागलेली आहे, त्यांचे गणपती दाखल होत आहेत. विसर्जनाच्या दिशेने सगळे गणपती हे मार्गस्थ, पोलिसांचा चोख बंदोबस्त. पुणे मुंबई आणि नागपूरची दृश्य आपण पाहतो. नागपूरमध्ये मिरवणुकीला अगदी एखाद्या डिस्कोसारखं स्वरूप आलेलं दिसतंय. डिस्कोच्या ठिकाणी जसे दिवे लावलेले असतात तशा प्रकारचे दिवे आणि प्रकाश योजना केलेली आहे. मुंबई आणि कोल्हापूरची सुद्धा दृश्य आपण पाहतोय. मुंबईकडे आपलं लक्ष आहेच, पण तोपर्यंत आपण बाकीच्या राज्यातल्या अन्य ठिकाणची सुद्धा ही दृश्य पाहतोय. कोल्हापुरातला हा गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेक गाणी ऐकायला मिळतात, त्यातली काही गाणी मात्र स्वतःची गोडी इतक्या वर्षानंतरही अबाधित ठेवून आहे. गणराज रंगी नाचतो असेल किंवा देवा हो देवा असेल अशी काही जुनी अवीट गोडीची गाणी, हिंदी मराठी गाणी ऐकायला मिळत असतात. त्याचप्रमाणे तरुणाई ज्या गाण्यांवर फिरकते अशी गाणी लावली जातात, फरमाईश होते आणि मग त्याही गाण्यांवरती फिरता जातात. आणि आताचा हा मुंबईतला गणपती म्हणजे श्रॉफ बिल्डिंगचा इथल्या परिसरातला हा गणपती, त्याचंही विसर्जनाच्या दृष्टीने गिरगाव चौपाटीवर आगमन झालेलं आहे. श्रॉफ इमारत परिसरातला गणपती. पुण्यामध्ये जसे मानाचे गणपती आहेत तसे मुंबईमध्ये मानाचे असं जरी शब्द वापरत नसला तरी मुंबईचं वैशिष्ट्य, मुंबईचे गणपती, मुंबईचा गणेशोत्सव म्हटल्यानंतर जी नावं समोर येतात त्यामध्ये लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा, मुंबईचा राजा, श्रॉफ गणपती, केजूकायाचा गणपती, ही गणपतीची नावं. दृश्य आणि नागपूरमधला जोरदार धमाकेदार वातावरणामध्ये चाललेली ही मिरवणूक गणपतीची मिरवणूक.
मूर्तीचा सुद्धा या गणपतीचा, गणपतीचा रूप सुद्धा प्रत्येक मूर्तीचं वेगळं असतं. एकच एक रूप सर्वोत्कृष्ट आहे असं म्हणण्यापेक्षा प्रत्येकाने गणपतीचा कोणी गोडवा दाखवलेला असतो, कोणी डोळ्यातलं तेज दाखवलेलं असतं. ही चारही दृश्य त्याची दोन वर्षी मुंबईतली आणि अन्य ठिकाणची दोन आपण दृश्य लाडक्या बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला जातो. मिरवणुका होतील, नाचही होतील, ढोल ताशांचा गजर होईल, लेझिम सुद्धा सादर केली जाईल. ज्यावेळी प्रत्यक्ष विसर्जन होतं त्यावेळी आपल्या लाडक्या बाप्पाला आता थेट पुढच्या वर्षीच भेट होणार आहे या जाणीवेनं भक्तांच्या डोळ्यात पाणी. अर्थात गणपती त्यांच्या गावाला चालले असले तरी आशीर्वाद आणि प्रेम घेऊन गेलेले आहेत. हे वर्षभर पुरणार आहे, तोपर्यंत कधी एकदा हे वर्ष संपत आहे आणि मग पुन्हा एकदा आतुरता आगमनाची, चाहूल गणरायाची अशा भावना सगळीकडे बघायला मिळतात. चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राला बांधून ठेवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राची थोर वारकरी परंपरा आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा हा लोकउत्सव म्हणजे गणेशोत्सव. मुंबई पुणे शहरात आता मोठे गणपती हे सार्वत्रिक असं दृश्य झालेलं आहे. मात्र अनेक ठिकाणी छोटी मोठी मंडळंसुद्धा उत्साहानं गणपती बसवत असतात आणि हेच दृश्य आज तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागात जा तुम्हाला अशाच प्रकारे गणेश विसर्जन मिरवणुका बघायला मिळते.